नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे सारथी सरळ सेवेमध्ये स्वागत आहे महाराष्ट्रातील पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी ज्या गोष्टीची आतुरतेने वाढ बघत होते ती म्हणजे भरतीची तर जाहिरात कधी येते ही जाहिरात जी काही आहे तर सतरा हजार पदांसाठीची जाहिरात आलेली आहे यामध्ये कोणकोणते पदं आहेत म्हणजे किती टाईपचे पदं आपल्याला इथं देण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण यामध्ये बघणार आहे त्याचबरोबर आपल्याला अप्लाय कशा पद्धतीनं करायचं आहे कोणत्या तारखेपासून आपण अप्लाय करू शकतो किती तारखेपर्यंत त्याचबरोबर याची पात्रता काय आहे शारीरिक चाचणी कशा पद्धतीने होणार आहे आणि लेखी परीक्षा कशी होणार आहे तर ही सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघण्यासाठी विसरू नका बघा आता यामध्ये जे काही महत्वाचे मुद्दे आहेत की कागदपत्र पडताळणीसाठी आपल्याला कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहेत किंवा फॉर्म भरता वेळेसचे कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला आवश्यक आहेत तर ते बघणार आहे पहिल्यांदा आपण यामध्ये इथे डिस्कस करतोय की पात्रतेचे निकष काय काय आहेत ओके तर यामध्ये बघा आता पदांचे जे काही नावं आहेत तर ते पाच टाईपचे पदं आपल्याला यामध्ये देण्यात आलेले आहेत एक आहे पोलीस सिपाई पोलीस सिपाई चालक सशस्त्र पोलीस सिपाई त्यानंतर बॅट्समॅन आणि दुसरं असलेलं कारागृह सिपाई असे जे काही आहेत तर हे पद आपल्याला या ठिकाणी पाच टाईपचे पदं देण्यात आलेले आहेत या पदांपैकी आपण अप्लाय करू शकतो कोणतेही तुम्ही जर वेगवेगळ्या पदांसाठी अप्लाय करायचं जर असेल तर तसं पण करू शकता पण या सगळ्या यांची जी काही एक्झाम आहे ती एकाच दिवशी होणार आहे त्यामुळं पुढे आपल्याला काही सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या सूचनासुद्धा आपण बघणार आहे यासाठीची पात्रता आपल्याला काय देण्यात आलेली तर बारावी पास विद्यार्थी या ठिकाणी या फॉर्मसाठी अप्लाय करू शकतात ज्या विद्यार्थ्यांची बारावी झालेली आहे असे सर्व विद्यार्थी यासाठी पात्र असणार आहे त्यानंतर वयोमर्यादा आपल्याला काय देण्यात आलेली आहे तर वयोमर्यादा ओपन कॅटेगरीसाठी कमीत कमी अठरा वर्ष व जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्षापर्यंत ही वयोमर्यादा देण्यात आलेली आहे त्याचबरोबर इतर कॅटेगरी ओपन कॅटेगरी सोडून बाकीच्या कॅटेगरींसाठी जे काय तर कमीत कमी अठरा वर्ष व जास्तीत जास्त तेहतीस वर्षापर्यंतची वयोमर्यादा आपल्याला देण्यात आलेली आहे निवड प्रक्रिया यांची कशी आहे तर यामध्ये शारीरिक चाचणी होईल त्याचबरोबर लेखी परीक्षा होणार आहे व कागदपत्रांची पडताळणी या ठिकाणी करण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने यांची निवड प्रक्रिया असेल परीक्षेचे स्वरूप जर बघितले आपण तर परीक्षेचे स्वरूप कशा टाईपचे देण्यात आलेले आहेत तर यामध्ये आपल्याला चार विषय देण्यात आलेले आहेत त्यामध्ये आहे मराठी त्याचबरोबर अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी इथं सामान्य ज्ञान व चालू घडामोडी असं त्यांनी जे आहे तर विशेषतः नोंद केलेली आहे सामान्य ज्ञान व चालू घडामोडी म्हणजे चालू घडामोडीवरती जे काय तर आपल्याला जास्त प्रश्न यावेळेस इथे बघायला मिळू शकतात यामध्ये मराठीचे पंचवीस क्वेश्चन असतील व त्यासाठी आपल्याला पंचवीस गुण देण्यात आलेले आहेत अंकगणितचे पंचवीस क्वेश्चन पंचवीस गुण त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणी पंचवीस क्वेश्चन पंचवीस गुण व सामान्य ज्ञान चालू घडामोडी यांचे पंचवीस क्वेश्चन व पंचवीस गुण अशा पद्धतीने देण्यात आलेले एकूण शंभर क्वेश्चनची ही जी काही लेखी परीक्षा आहे तर ती होणार आहे आणि शंभरपैकी जो काही आपला कट ऑफ असेल तर तो लेखी परीक्षेचा इथे लागणार आहे लेखी परीक्षेसाठी परीक्षेचा जो काही कालावधी हो दे आपल्याला देण्यात आलेला आहे तो आहे नव्वद मिनिटाचा नव्वद मिनिटे दीड तासाचा वेळ जो काही आहे तर तो आपल्याला या परीक्षेसाठी इथं देण्यात आलेला आहे आता बघा की शारीरिक चाचणीमध्ये काय काय आपल्याला सांगण्यात आलेलं आहे नेमकं इथं आपली हाईट किती पाहिजे महिला उमेदवार असतील किंवा पुरुष उमेदवार असतील तर यांच्यासाठीचे उंची जी काही देण्यात आलेली ती आहे एकशे पंचावन्न सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी म्हणजे कमीत कमी एकशे पंचावन्न सेंटीमीटर जी काही आहे तर आपली हाईट असणं इथं आवश्यक आहे त्याचबरोबर पुरुष उमेदवारांसाठीची उंची जी काही आहे तर ती देण्यात आलेली एकशे पासष्ट सेंटीमीटर एवढी म्हणजे कमीत कमी आपली एकशे पासष्ट सेंटीमीटर एवढी हाईट असणं आवश्यक आहे त्याचबरोबर चेस्ट वुमेनसाठी इथं देण्यात आलेलं नाहीये ओके आणि पुरुषांसाठी न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर एवढी पाहिजे आणि फुगवून जी काही आहेत तर त्यापेक्षा जास्त पाच सेंटीमीटर म्हणजे की चौऱ्याऐंशी सेंटीमीटर एवढी असणं आवश्यक आहे त्याचबरोबर यामध्ये अजून जे काही आहे तर रनिंग किती असणार आहे शंभर मीटरसाठी किती मार्क असतील ते आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे पुरुषांसाठी सोळाशे मीटर धावणे यासाठी वीस गुण आपल्याला देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर शंभर मीटर धावणे याच्यासाठी पंधरा गुण देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर गोळा फेक यासाठी पंधरा गुण असे एकूण जे काही आहेत तर पन्नास गुणांची शारीरिक चाचणी या ठिकाणी होणार बर आहे व लेखी चाचणी जी काही असेल तर ती असणार आहे शंभर यांची म्हणजे अशी एकूण दीडशे मार्कची जी काही परीक्षा आहे तर ती इथं कन्सिडर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर महिलांसाठी जे काही आहेत तर आठशे मीटर धावणे यासाठी वीस मार्क आहेत शंभर मीटर धावणे यासाठी पंधरा व गोळा साठी जे काही आहेत तर ते पंधरा गुण आपल्याला या ठिकाणी इथं देण्यात आलेले आहे ओके तर अशा पद्धतीने हे जे काही आहे तर इथे शारीरिक चाचणीसाठीच त्यांनी हा क्रायटेरिया आपल्याला इथं ठरवून तर दिलेला आहे त्याचबरोबर जर बघितलं आपण तर पोलीस शिपाई चालक पदाकरिता काही कौशल्य चाचणी देण्यात आलेली आहेत या व्यतिरिक्त म्हणजे हे तर आपल्याला पास करणं आवश्यकच आहे पण त्या व्यतिरिक्त अजून एक्स्ट्रा कोणती एक्झाम होणार आहे का तर इथं हलके मोटार वाहन चालविण्याची चाचणी होईल त्याचे पंचवीस गुण असतील व जीप प्रकारातील वाहन चालवण्याची चाचणी याचे पंचवीस गुण असतील हे जे काही गुण आहेत हे फायनल एक्झाम ज्या वेळेस होईल किंवा फायनल जी काही मार्क लिस्ट अस मार्क असतील याच्यामध्ये हे कन्सिडर होणार नाहीत फक्त ही एक कौशल्य चाचणी म्हणून या ठिकाणी जी काही आहे तर घेण्यात येणार आहे याचे ये पंचवीस पंचवीस गुण आपल्याला दोन्ही याचे देण्यात आलेले म्हणजे एकूण टोटल पन्नास मार्कची ती टेस्ट त्या ठिकाणी होईल आता परीक्षेचे जे काही स्वरूप असणार आहे तर ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत वस्तुनिष्ठ प्रश्न यामध्ये असतील व यामध्ये कुठल्याही पद्धतीची निगेटिव्ह मार्किंग वगैरे जी काही आहे तर नसणार आहे म्हणजे आपला एखादा प्रश्न चुकला तरीसुद्धा त्याचे जे काही मार्क आहेत तर ते आपल्या इथे कट होणार नाहीत कागदपत्रे यासाठी कोणते लागणार आहेत व त्याचबरोबर आपल्याला प्रमाणपत्र कोणकोणते आवश्यक आहेत ज्यावेळेस आपण फॉर्म फिलअप करू किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस जे काही आपल्याला लागणारे डॉक्युमेंट्स आहेत ते कोणकोणते असणार आहेत तर बघा दहावी आणि बारावी यांचं आपण जे काही पास झालेलं सर्टिफिकेट असेल तर याचं गुणपत्रक व प्रमाणपत्र हे दोन्ही पण म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट आपल्याकडे असणं आवश्यक आहे आता बोर्ड सर्टिफिकेटवरती आपली जे काही डेट ऑफ बर्थ वगैरे असते तर ती चेक करण्यात येते ती व्हेरीफाय करतात त्याचबरोबर जर समजा तुम्ही बारावीच्या व्यतिरिक्त अजून काही एज्युकेशन जर घेतलेलं असेल तर त्याचंसुद्धा आपल्याकडे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे म्हणजे त्यानंतर कोणी ग्रॅज्युएशन केलं पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं असेल तर हे सुद्धा आपल्याकडे याचे डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे तर त्याचबरोबर शाळा सोडल्याचा दाखला ज्याला आपण लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा टी सी म्हणतो तर टी सी सुद्धा आपल्याकडे असणं आवश्यक आहे जर समजा तुमचं कुठे ॲडमिशन वगैरे असेल पुढचं शिक्षण वगैरे सुरू जर असेल तर त्या केसमध्ये तुमच्याकडे बोनाफाईड असेल तरी सुद्धा तिथे चालणार आहे आपल्याला त्याचबरोबर वय व वा अधिवास प्रमाणपत्र म्हणजे ज्याला आपण म्हणतो डोमेसाईल सर्टिफिकेट आपण महाराष्ट्राचं रहिवासी आहोत याचं आपल्याकडे एक सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे त्याला आपण अधिवास प्रमाणपत्र म्हणतो व वयाचं प्रमाणपत्र हे दोन्ही एकत्र येतात वय व अधिवास प्रमाणपत्र हे डोमेसाइल सर्टिफिकेटसुद्धा आपल्याकडे असणं आवश्यक आहे आता संगणक परीक्षा जे विद्यार्थी पास आहेत त्याचं त्यांच्याकडं गुणपत्रक असणं आवश्यक आहे आता बरेच विद्यार्थ्यांचं म्हणणं असं असेल की आम्ही संगणकाची परीक्षा पास केलेली नाही ओके तर अशा विद्यार्थ्यांसाठी दोन वर्षाची सूट देण्यात आली आहे म्हणजे जेव्हापासून तुम्ही जॉईन झालेले आहात त्या जॉईनिंगच्या तारखेपासून तुम्ही दोन वर्षामध्ये हे संगणकाचं जे काही सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला सबमिट करायचं आहे किंवा संगणकाची जी काही एक्झाम असेल तर ती पास करायची एम एस सी आय टी सारख्या ज्या कोणत्या एक्झाम्स असतील त्या तुम्ही पासआउट असाल तरीसुद्धा तिथं चालणार आहे कोणतंही सर्टिफिकेट तुम्ही या ठिकाणी इथे जोडू शकता त्याचबरोबर अजून कोणकोणते आपल्याकडे डॉक्युमेंट आवश्यक आहे आधार कार्ड असेल पॅन कार्ड मतदान कार्ड हे ओळखपत्र म्हणून आपल्याला या ठिकाणी असणं आवश्यक आहेत त्याचबरोबर नजदीकच्या कालावधीमध्ये जे काही पासपोर्ट साईजचे पाच फोटो आपल्याकडे असणं आवश्यक आहे नावामध्ये बदल जर झालेला असेल तर म्हणजे काही विद्यार्थ्यांचं कसं होते की दहावी मधलं नाव नावामध्ये काही चेंजेस असतो किंवा त्या नावामध्ये काही चुकी झालेली असते ती बारावीमध्ये जी काही आहे दहावी बारावी यामध्ये किंवा ग्रॅज्युएशनमध्ये कुठंतरी आपल्या नावामध्ये चुकी झालेली असते काही ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक वगैरे झालेले असतात काही याच्यामध्ये वडिलांचे असेल किंवा आपल्या नावामध्ये असेल किंवा सरने मध्ये असेल तर तिथं थोडीफार चुकी झालेली असते तर या नावामध्ये जर बदल वगैरे जर झालेला असेल तर तसं तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं प्रतिज्ञापत्र असणं आवश्यक आहे किंवा ज्या काही मॅरिड वुमेन आहेत आता त्यांच्या नावामध्ये सुद्धा बदल झालेला आहे तर तुम्ही त्या ठिकाणी मार्ड सर्टिफिकेट जे काही असेल तर ते तिथे तुम्ही जोडू शकता त्याचबरोबर आपल्याकडे ड्रायविंग लायसन असणं आवश्यक आहे जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन नसेल तरीसुद्धा तुम्ही या फॉर्मसाठी अप्लाय करू शकता तुम्ही ज्या वेळेसपासून जॉईन होणारे जेव्हापासून तुमची जॉईनिंग होईल त्याच्यानंतर तुम्ही दोन वर्षामध्ये हे ड्रायव्हिंग लायसन्सचं जे काही सर्टिफिकेट आहे ते सुद्धा त्या ठिकाणी तिथं सबमिट करू शकता दोन वर्षामध्ये हा तुम्हाला कोर्स कंप्लीट करण्यासाठी तिथं सूट देण्यात आलेले पण हे कंपल्सरी आहे हे ड्रायव्हिंग लायसन्सचं जे सर्टिफिकेट आहे आणि दुसरं असलेलं संगणकाचं सर्टिफिकेट आहे तर हे पुढील दोन वर्षात तुम्हाला कंप्लीट करून घेणं जे काही आहे तर ते आवश्यक आहेत कारण तसं ॲडवर्टाईजमेंटमध्येच त्यांनी तिथं दिलेले जाहिरातीमध्येच आपल्याला त्या टाईपमध्ये देण्यात आलेलं आहे दुसरं आहे जातीचे प्रमाणपत्र आ, जर समजा तुम्ही ओपन व्यतिरिक्त कोणत्या कॅटेगरीमधून जर अप्लाय जर करताय ओबीसी असेल एस सी एस टी असेल तर आपल्याकडं जातीचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे कास्ट सर्टिफिकेट त्याचबरोबर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रसुद्धा असणं आव आपल्याकडे आवश्यक आहे त्याचबरोबर जात वैधता कास्ट व्हॅलिडिटी याचं सुद्धा प्रमाणपत्र आपल्याला पाहिजे त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र डब्ल्यू एस असेल त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त असेल भूकंपग्रस्त असेल अनाथ असेल ओके okay, तर ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली त्यांचं पाल्य असेल तर याचं सर्टिफिकेट आपल्याकडे असणं आवश्यक आहे तरच आपण त्या सर्टिफिकेटची नोंद त्या ठिकाणी तिथे करू शकतो ज्या महिलांना महिला उमेदवार म्हणजे महिला प्रवर्गामधून आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे म्हणजे की तीस टक्के जे महिलांसाठीचं आरक्षण राखीव देण्यात आलेलं त्यामधून जर आरक्षण जर घ्यायचं असेल तर तसं प्रमाणपत्र तुमच्याकडं असणं आवश्यक आहे ओके त्यानंतर विभागीय उपसंचालक यांच्याकडून जे काही पडताळणी केलेले खेळाडूचे प्रमाणपत्र असेल ते सुद्धा आपल्याकडे पाहिजे आता तुम्ही जर अगोदर ऑलरेडी होमगार्ड या पदावरती वर्क जर करत असाल तर तुम्हाला एक हजार पंच्याण्णव दिवस जर कंप्लीट झालेले असेल तरच तुम्ही त्या ठिकाणी त्या पदामधून म्हणजे की त्या पदाचा फायदा तिथं तुम्ही घेऊ शकता त्या आरक्षणाचा ओके अन्यथा तुम्हाला एक हजार पंच्याण्णव दिवस जर कंप्लीट जर झालेले नसतील तर तुम्हाला या आरक्षणाचा इथे फायदा घेता येणार नाही आणि तसं तुमच्याकडे ते प्रमाणपत्र सुद्धा असणं आवश्यक आहे या व्यतिरिक्त अंशकालीन पदवीधरांचं प्रमाणपत्र त्याचबरोबर पोलीस पालले जर असाल तर ते प्रमाणपत्र आपल्याकडे असणं आवश्यक आहे पोलीस पालले आता सगळ्यात महत्वाचे की जे लोक माझी सैनिक आहेत माझी सैनिक जे काही आहेत ते पोलीस भरतीसाठी अप्लाय करतात तर आपल्याकडे त्या ठिकाणचं डिस्चार्ज कार्ड असणं आवश्यक का आहे म्हणजे तिथली जी काही आपली सेवा होती ती निवृत्त झालेली आहे ते डिस्कार्ड आपल्याकडे आवश्यक पाहिजे त्याचबरोबर आर्मीमध्ये जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा अजून कोणतं एखादं आपल्याकडे सर्टिफिकेट जर असेल तर त्याचं प्रमाणपत्र असणं आपल्याला आवश्यक आहे तर हे फॉर्म भरता वेळेसच आपल्याला लागेल आणि आताचं सांगितलेलंच आहे आता परीक्षेची फी साधारणतः किती आहे जे लोक ओपन कॅटेगरीमधून येतात त्यांच्यासाठी चारशे पन्नास रुपये फीस आपल्याला एवढी देण्यात आलेली व इतर कॅटेगरीमधले जे काही कॅन्डिडेट आहेत ते आहेत त्यांना फीस आहे तीनशे पन्नास रुपये आता अप्लाय कसं करायचं तर अप्लाय करण्यासाठी ह्या दोन वेबसाईट तुम्हाला देण्यात आलेल्या या दोनपैकी कोणत्याही वेबसाईटवरती जाऊन जे काही आहे तर तुम्ही अप्लाय करू शकता हे खालची जी काही वेबसाईट देण्यात आलेली याच्यावरती ॲप्लिकेशन्स अवेलेबल आहेत वरच्या याच्यावरती इन्फॉर्मेशन वगैरे जी काही आहेत तर ती आपल्याला अवेलेबल करून देण्यात आलेली त्याचबरोबर रजिस्ट्रेशनची डेट म्हणजे आजपासून पाच मार्चपासून तर एकतीस मार्चपर्यंत आपण याचा फॉर्म जो काही आहे तर तो फिलअप करू शकतो ओके आता याच्यामध्ये बघा की आपल्याला काही शंका असल्या तर त्या शंका आपल्याला इथे देण्यात आलेल्या आहेत उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो हे सगळ्यात महत्वाचं आहे की एकाच घटकासाठी तुम्ही अप्लाय करू शकता जर समजा पोलीस सिपाई या पदासाठी एखाद्या जिल्ह्यामधून जर अप्लाय जर केलेलं असेल तुम्ही तर दुसऱ्या जिल्ह्यामधून पोलीस सिपाई या पदासाठी तुम्हाला अप्लाय करता येणार नाहीये म्हणजे एका पदासाठी तुम्ही एकाच वेळेस जी अप्लाय करू शकता संपूर्ण महाराष्ट्रामधून उमेदवारांनी चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल जर तुमची चुकीची इन्फॉर्मेशन जर असेल तर पोलीस सिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम पन्नास गुणांची शारीरिक चाचणी होईल पहिल्यांदा जी काही आहे तर फिजिकल टेस्ट आपली या ठिकाणी होणार आहे ग्राउंड पहिल्यांदा होणार आहे ग्राउंड झाल्याच्यानंतर मग लेखी परीक्षा शंभर मार्काची जी काही आहेत तर ती होईल आणि हे जे काही अर्ज आहेत हे सगळे काही ऑनलाईन पद्धतीने आपल्याला इथे करायची पण पर परीक्षा कशा पद्धतीने होईल तर परीक्षाही ऑफलाईन पद्धतीने होणार आहे त्याचबरोबर भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येईल व नंतर लेखी परीक्षा हे यांनी इथं सांगितलेलं आहे ओके okay. अशा पद्धतीने आपल्याला जे काही पुढच्या अपडेट वगैरे असेल किंवा नवनवीन जाहिराती ज्या काही आहेत किंवा कोणता फॉर्म कसा भरायचा असेल त्याचबरोबर डेलीचे जे काही प्रश्न वगैरे आहेत डेली जे काही क्वीज वगैरे आहेत तर डेली न्यूज आहेत का ह्या सगळे काही या दोन्ही टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला अवेलेबल आहेत सारथी सेवा या टेलिग्राम चॅनलवरती व सारथी एज्युकेशन या चॅनलवरती या दोन्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा त्याचबरोबर यूट्यूब चॅनल जे काही आहेत त्यांनासुद्धा तुम्ही या ठिकाणी इथे सबस्क्राईब करून ठेवा अजून आपल्याला काही शंका वगैरे जर असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जे काय आहेत तर ते विचारू शकता फॉर्मला कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे याचासुद्धा व्हिडिओ जो काही आहे तर तो येईल त्यानंतर आपण फॉर्मला अप्लाय करा एक दोन दिवसामध्ये वेबसाईट जी काही आहे तर ती सुरळीत चालेल आज थोडीशी वेबसाईट जी काही आहे तर व्यवस्थितरित्या चालत नाहीये ओके आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल